मराठी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। अटाळी गावातील काशीनाथ पवार घर ते माजी नगरसेविका वत्सला पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर चेकर्स लादी आणि रस्त्यालगत नवीन गटार बांधणी कामाचं भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। कल्याण पश्चिम परिसरातील अटाळी गावात अनेक विकासाच्या कामांचं भूमिपूजन येत्या काही काळात करण्यात येणार असून या विकास कामांना मंजुरी स्थानिक नगरसेविका हर्षाली थविल यांनी पालिकेशी केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळाली असल्याची माहिती माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी दिली। तर या पुढेही अटाळी गावातील मुख्य दोन रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्याचंही काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचं नगरसेविका हर्षाली थविल यांनी रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी सांगितलं। 2015 साली निवडून आल्यानंतर प्रभागातील अनेक कामांसाठी पाठपुरावा केला पण महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पूरक नसल्यानं कोणत्याही कामांना मंजुरी पालिकेनं न दिल्यानं अटाळी गावाचा विकास करता आला नाही। पण आता महानगरपालिकेने अनेक प्रभागातील विविध कामांना मंजुरी दिल्यामुळे अटाळी गावात अनेक विकास कामांचं भूमिपूजन येत्या काही दिवसात करणार असल्याचं नगरसेविका हर्षाली थविल यांनी सांगितलं। कानंतर निधी पास झाले काय प्रॉब्लेम असल्यामुळे पालिकेचे हे झालं नाही पण आता मी तुम्हाला एक आश्वासन देते की मी आता एक आपला आम्हाला 1 कोटीचा निधी ठेवलेला आहे त्यामधून मी 25 लाखाची फाईल पास केली रोडसाठी जी आपलं मारुती मंदिरपासून ते टेपापर्यंत केलेली आहे। हा पहिला टप्पा जो फक्त मी एक आपलं सिमेंटसाठी नंतर घेतलेला आहे पण सध्या मी डांबरीकरणासाठी टाकलेला आहे। दुसरा टप्पा 25 मध्ये मी हा परत हा घेणार आहे आपला विठ्ठल मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत महाकाळेश्वर मंदिरापर्यंत घेतलेला आहे तो मी सध्या फक्त डांबरीकरणासाठी टाकलेला आहे। मी शिंदे साहेबांकडून निधी आणलेला आहे तो मी निधी आणलेला आहे काँक्रिटीकरणासाठी। तीन रस्ते मी घेतलेले आहेत एक आपले हे 2 अटाळी गावचे रस्ते आणि एक बोर कंपाऊंडचा रस्ता घेतलेला आहे तोही मी काँक्रिटीकरणासाठी घेतलेला आहे। त्यासाठी आता कोणी अपक्षातले भांडण करू नका हे मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा कंटिन्यू करतच असते की या गावाचा कधी विकास होईल। फक्त मी या गावाला एकच मागणी करू इच्छिते की त्यांनी मला सहकार्य करावं। जे काही आहे तर ते MMRDC काम आहे त्या कामासाठी गावाने मला थोडं सहकार्य केले। त्यांचं म्हणणं असं आहे की थोडंसं आम्हाला वाढवून देणं त्यावर क्षेत्र की जेणेकरून तुमच्या गाड्या घरपर्यंत जातील तुमच्या ज्याही कोणत्या गोष्टी होतात त्या तुम्हाला घरपर्यंत पोहोचत होतील। आज असं तुम्ही बोलताय काका की वडवण्याची प्रत्येक गोष्ट घरापर्यंत जाते त्यासाठी आपणही सहकार्य केलं गावाने तर तुमच्या गोष्टी घरापर्यंत पोहोचली। रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील माजी नगरसेविका वनिता दुर्योधन पाटील नगरसेवक गोरख जाधव माजी नगरसेवक दशरथ तरे व्यापारी संघटनेचे नारायण पाटील कामगार नेते मनोहर पाटील चंद्रकांत भगत विजय काटकर मुकेश पाटील पांडुरंग पाटील रामचंद्र पाटील शत्रुघ्न पाटील शाखा प्रमुख अरुण सीताराम पाटील वासुदेव पाटील मारुती गोटीराम पाटील गजानन पाटील दिनेश पाटील पप्पू पाटील योगेश पाटील वासुदेव पाटील अरुण भोईर रमेश पाटील विशाल रोखडे सुनील पाटील पंडित पाटील अनिल पाटील परशुराम पाटील प्रभाकर भोईर भूषण ठाकूर काशीनाथ पवार गणपत पाटील नागेश भोईर प्रेम पाटील विजय चौधरी राजा पाटील जय पाटील राहुल पाटील सुरेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्डामध्ये अटाळी पोळीवाड्यातील एक या छोट्याशा पायवाटाचं का होणार पण मूर्ख आणि उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे। वास्तविक पाहता गेल्या 5 वर्षाचा जो महापालिकेचा निवडणुकीचा काळ गेला आणि त्या काळापासून अटाळी आणि वडवली हे एकत्र वाढत आहे दोन्ही पोलीवाडे मिळून एक वार्ड झाला आणि पाहता तर या वार्डाची फार मोठी समस्या आहे। आज अटाळी गावामध्ये एक चांगलं सुशिक्षित गाव आहे गावामध्ये आणि सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होतात आणि तसं पाहता ह्या सर्व कार्यक्रमाला संपूर्ण कृषी पंचकृषीतूनच सर्व समाज बांधव या गावामध्ये येत असतात आणि आज तुम्ही पाहता की हा जो रस्ता आहे मारुती मंदिर ते गावाच्या बाहेर जाणारा मुख्य रस्ता आहे
आणि त्या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की त्या रस्त्यामध्ये जर एखादी मिरवणूक निघाली किंवा प्रेतयात्रा निघाली तर वास्तविक आम्हालाही अटाळी ग्रामस्थांना फार मोठी खेदाची गोष्ट बाब आहे. तसेच हा स्मशानभूमीचा रस्ता आहे. ह्या रस्त्यामध्ये नांदरपासून अगदी सहांगा इताडा या 10 गावातील लोकांचे येण्या जाण्याचा मार्ग आहे. तसेच अनेक प्रेतयात्रा ह्या रस्त्यातून त्या स्मशानभूमीमध्ये जातात आणि तोही रस्ता फार खराब झालेला आहे. मग अशी उल्लेख केला का हा निधी मंजूर झालेला आहे. हर्षालीताही कालावधी फार थोडा आहे. मला वाटतं 1.5 वर्ष तुमचं काहीतरी उरलेलं आहे. आश्वासन द्या, पक्क द्या आणि हे 2 रस्ते आमच्या गावाचे झाले पाहिजेत. हा या गावाचा नाक आहे, लक्षात घ्या. मी दुर्योधन पाटील तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या गावामध्ये आम्ही जातो, समाजाचं काम असल्यामुळे घरोघरी गल्लोगलीमध्ये जाण्याचा आम्हाला योग येतो. पण तुमच्या गावामध्ये गल्ली टोलामध्ये ज्या पायवाटा झाल्या ज्या गटारी झालेल्या आहेत, बरोबर. आम्ही कधी कधी नारायण शिकाणी सगळे मुकेश आम्ही गेल्यानंतर आम्ही बघतो का होईना गणेशकोटपासून तुम्हीपासून, पण त्या ठिकाणी जी गल्ली बोला जात पायवाटा गटारे जे फेवर ब्लॉक बसवले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेले आहे आणि स्वच्छता चांगल्या पद्धतीने. आणि अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी नगरसेवक आहात. तुम्हाला आम्ही ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे, ह्या पुढेही करणार आहे. पण या गावाचा चेहरा मेवरा बदलणं हे गावाच्या हातात बसून तुम्ही गावाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या हातात आहे. आणि त्या सगळ्या भावना तुम्ही लक्षात घ्या आणि पुढच्या वेळेस लवकरात लवकर या निवडणुकीच्या आतमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीच्या आतमध्ये या मुख्य 2 रस्त्यांचं काम आणि ज्या ज्या गावामध्ये गल्ली बोल आहे त्याचा फ्लोर ब्लॉक आणि गटारीचं काम करून घ्या. मागच्या 2-3 पंचवार्षिकपासून या भागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि नगरसेवक म्हटला की होताना असं वाटतं की मी हे करणार ते करणार, फार मोठ्या अपेक्षा असतात प्रत्येकाच्या. आणि जो नगरसेवक असतो त्याच्याकडनं काम झालं नाही की मग प्रत्येकाला वाटतं मी असतो तर असं केलं असतं, मी असतो तसं आलं, यांना काहीच करता येत नाही, हे असेच बसून राहतात. या गोष्टी होत असतात कारण शेवटी हा मानवी स्वभाव आहे. प्रत्यक्ष दुःखाच्या वाट्याला गेल्यावर दुःखाची कल्पना येते, तसलाच प्रकार आहे. प्रत्यक्ष नगरसेवक झाल्याच्या नंतर त्याच्या उणीवा काय असतात, त्याच्या अडचणी काय असतात हे त्याचं त्याला समजतं. पण जो होत नसतो ना त्याला नक्की वाटत असतं कमी झाल्यावर असं केलंच असतं, यांना करताच येणार. पण तसं वस्तुस्थिती नाही. आज भयानक परिस्थिती झालेली आहे की 27 गावं या महापालिकेत समाविष्ट झाली. गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठे प्रकल्प या महापालिकेने राबवायला घेतले आणि त्या प्रकल्पांचे आता देताना आणि येणं याच्या ताळमेळच कुठे बसत नाही. कर्जाचे हप्ते जेवढे जावं लागले मोठमोठ्या प्रोजेक्टचे, कांक्रीकरणाचे काही ब्रिज बांधायला घेतले, अशी मोठमोठी कामं घेतली या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि त्यांचे आता हप्ते जायला लागले आणि त्याच्यामुळे आर्थिक टंचाई एवढी भासली की छोटी छोटी कामंसुद्धा होत नाही. या नगरसेवकांची 3 वर्ष छोटी छोटी कामं जी असतात ना, नगरसेवकांची अगदी हक्काचा निधी असतो, त्यांना वैधानिक अधिकार असतो, पण तोसुद्धा कामं होत नाही. सगळे नगरसेवक परेशान आहेत. 27 गावातल्या नगरसेवकांना असं वाटतं की येऊन उपयोग काय, आणि काही नगरसेवक असतात तर करोडो रुपये खर्च करून नगरसेवक होतात. आणि आज सगळ्यांना पस्तावल्यासारखं झालं आहे. अशी परिस्थिती झाली की ही ओसाडगावची पाटीलगिरी नगरसेवक म्हणजे झाली, अशी अवस्था झालेली आहे. तर कुठलंच काम नव्हतं आणि प्रत्येकाची अपेक्षा असतं कारण ते स्वाभाविक असतं. नगरसेवकाच्या निवडणुकीला नगरसेवकांनी आश्वासने दिली असतात की आम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही असं करू तसं करू. प्रत्यक्ष तिथं गेल्याच्या नंतर परिस्थिती बदलू तुम्ही नाही शकत कारण परिस्थिती व्यापक झालेली आहे महापालिकेची आणि त्या परिस्थितीनुसार तुम्हाला चालायचं असतं. वेगवेगळे आयुक्त येतात, वेगवेगळे निर्णय घेतात, आयुक्त फाईलींवर सह्यच करत नाही आणि त्यामुळे ही आपल्या ठिकाणी तरी थोडंफार मी म्हणतो ठीक आहे, पण इतर ठिकाणी याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झालेली आहे. आणि तुम्ही गेले तर समजेल तुम्हाला, इतर वार्डात पण चौकशी केल्यावर काय परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती झालेली आहे. पण अशाही परिस्थितीत जे काय असेल ते लोकांच्या पत्रात पाडण्याचं हे नगरसेवक प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नाचाच हा एक भाग आहे.